खडसेंना भूखंडासाठी राजीनामा घ्यायला भाग पाडणार आहेत तुम्ही देवेंद्रजी, त्या एकनाथांना एक न्याय दिला आणि आता मांडीला मांडी लावून बसलेल्या दुसऱ्या एकनाथाला वेगळा न्याय कसा देताय तुम्ही? देवेंद्रजी, अब्दुल सत्तारांचं काय करणार आहात? देवेंद्रजी, आज संजय राठोडांचा पण प्रश्न आलाय पुढे. संजय राठोडांनी ज्या जमिनीच्या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत त्याचं काय? शंभूराजे देसाई म्हणत आहेत इतरांना कावीळ, पण शंभूराजे देसाईंनी निवडणूक शपथपत्रामध्ये जी माहिती दिलेली आहे त्यात गोपनीयतेचा भंग झालेला आहे आणि ती माहिती चुकीची भरलेली आहे, यावर देवेंद्रजी आपण काय बोलणार आहात? देवेंद्रजी, मी अजून आपल्याला विचारलं पाहिजे की शाई फेकली म्हणून 307 लावली जाते. आज महाडमध्ये गोगावलेंच्या विरोधात एका व्हॉट्सअप चॅटमध्ये कुणीतरी अपशब्द नुसता वापरला, तर देवेंद्रजी गुन्हा दाखल झाला हो 307 चा. टीव्हीला बातमी आहे, आपण बघत चला. आमची वहिनी आपल्याला कदाचित ती बातमी दाखवेल. गोगावलेंच्या बद्दल नुसता अपशब्द एका व्हॉट्सअप चॅटवर निघाला तर देवेंद्रजी तुम्ही गृहमंत्री आहात, तुम्ही गुन्हा दाखल करून घेता. आणि सुषमा अंधारेला दिवसा ढवळ्यात जीवे मारण्याच्या धमक्या रोज आयदिन दिल्या जातात. सोशल माध्यमांवरती एका महिलेला अत्यंत गलिच्छ पद्धतीने बोललं जातं. देवेंद्रजी, त्यावर तुमची जीभ अजिबात उचलत नाही. तुमच्या पत्नीच्या बद्दल कुणी बोललं तर देवेंद्रजी लगेचच तुमच्या भक्तुल्य असे तुटून पडतात. देवेंद्रजी, जेवढे आमच्या वहिनींची इब्रत महत्वाची तेवढीच तुमची बहीण म्हणून माझी इब्रत महत्वाची आहे की? याच्यावर बोला देवेंद्रजी एकदा तरी. कुठे शिराकडीला ऊत आणताय? 13 वर्ष देवेंद्रजी इतके अभ्यासू आहात. नाही नाही, ते सगळे मुद्दे काढले होते. 13 वर्ष झोपला होतात का तुम्ही? आत्ता तुम्हाला सुस्त हे सगळं, तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या ट्रॅपमध्ये मी अडकेल? अजिबात नाही. आणि याच्या उपर जर असं वाटत असेल की चुकतीये मी, तर मी पुन्हा एकदा सांगते, भागवत संप्रदायाचा कुठलाही सच्चा वारकरी अजिबात अभद्र आणि अमंगल भाषा बोलत नाही. हे जे आहे ते मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी आहेत. आणि मोहन भागवत संप्रदायाच्या धारकऱ्यांनी सुपारी घेऊन जर काम करायचं सुरुवात केलं असेल तर मला बाकी भक्तुल्यांबद्दल अजिबात बोलायचं नाही. पण देवेंद्रजी, माझी विनंती असेल, मी आपल्यासोबत चर्चा करायला तयार आहे. खैर, आपण आदित्यजींच्या सोबतही चर्चेला बसला नाही कारण आपण खोटारडे आहात म्हणून चर्चेला बसत नाहीत. चला, या सगळ्या एकूण अभ्यासावर मी पुन्हा एकदा आपल्यासोबत चर्चेला बसायला तयार आहे. आपल्याला वेळ नसेल, आपल्या मंत्रिमंडळातला जो कोणी अभ्यासू माणूस असेल त्याला चर्चेला बसवा, आमची चर्चा करायची तयारी आहे. आणि सोशल माध्यमांवरती काय काय हिंदूंबद्दलची वक्तव्य झाली, हिंदू देवी देवतांबद्दलची. नरेश अग्रवाल कोण आहे देवेंद्रजी? कोण आहे नरेश अग्रवाल? भाजपचा आमदार ना, जो सांगतोय की रम्य रमा बसी है, विस्की में विष्णु बसे है, जिन में जानकी माता बसी है. हा अपमान नाही देवेंद्रजी, यावर नाही काहीच बोलायचं. कुणाला कुणाला शाळा शिकवताय? मुळात हे मुद्दे महत्वाचे नाहीत. मुद्दा हा महत्वाचा आहे की 15 लोकांना क्लीन चिट कशी दिली. मुद्दा हा महत्वाचा आहे की काही नसताना गुन्हा तुम्ही वाटतेल त्याला तुरुंगात कसे काय डांबू शकता. मुद्दा हा आहे की 307 ची व्याख्या म्हणजे भाजपच्या माणसाला बोललं तर 307 आणि बाकीच्याला कापूनही टाकलं तर त्याच्यावर काहीच नाही, हा दुटप्पीपणा जो आहे या दुटप्पीपणावर तुम्ही काय बोलणार. मुद्दा हा आहे की ज्या 4 मंत्र्यांवर आरोप झाले त्याचं काय. मुद्दा हा आहे की खडसेंच्या एकनाथाला वेगळा न्याय आणि शिंदेच्या एकनाथाला दुसरा न्याय, याच्यावर तुम्ही काय बोलणार. गृहमंत्री म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा देवेंद्रजी आम्ही विनंती केली पाहिजे की तुम्ही